अनिल परबांना भीती वाटते म्हणून त्यांनी मुदत मागितली आहे. राहुल गांधी एकदा गेले, दोनदा गेले, चौथ्यांदा देखील गेले, पण सर्वांच्या मनात भीती आहे. गेल्यानंतर काय होईल, तर त्यांनी अनिल देशमुख यांना विचारावा की कार्यालयात गेल्यावर काय होऊ शकते. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर राहुल गांधी यांच्या संदर्भात बोलताना, चोर मचाए शोर अशी परिस्थिती सध्या सुरू आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उत्तर का नाही दिलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी काँग्रेसच्या टीका करणाऱ्या नेत्यांना दिली आहे. अनिल परब ईडीकडे गेले नाही, वेळ मागितला, परमाणू दाबत लागणार. राहुल गांधी एकदा, दोनदा, तीनदा गेले, चौथ्यांदा बोलवलं आहे. बोलावा आया है, जाना तो पडेगा. अनिल परबला भीती वाटते की गेल्यानंतर काय होणार. अनिल देशमुखला विचारा. काँग्रेस कार्यकर्त्यांची देशभरात आंदोलन सुरू आहे, सूडबुद्धीने कारवाई केली असं सांगितलं जात आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना आरोप केला जातो. चोर मचाए शोर. ओ 50 लाखात 2000 कोटीचा प्रॉपर्टीचे मालिक सोनिया गांधी आणि राहुल गांधी झाले. जी जमीन नॅशनल हेरल्डला वर्तमानपत्र चालवण्यासाठी दिली होती, ते पाचच्या दारातून राहुल गांधी आणि सोनिया गांधीचा कंपनीला ट्रान्सफर झाली. 50 लाखात 2000 कोटीची प्रॉपर्टी, हिसाब तो देना पड़ेगा. विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांची पळवापळवी होते असा आरोप आता शिवसेना करताना दिसून येते. संपर्क काही त्यांची शिवसेनेच्या, अहो जाऊ द्या, त्या भानगडीत पडू नका, उल्लू बनवतायत. हे सगळे ठग आणि माफियाज आहे, म्हणून एक माफिया दुसरा माफियांत, ड्रग माफिया अमेरिकाचा, ड्रग माफिया इंडियाचा विरुद्धात. हो उल्लू बनवायचे धंदे थोडा. राज्यसभेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी 6 आमदारांची नावं घेतली, म्हणजे धमकी दिली होती. हे धमक्याची राजनीती आणि रणनीती विधान परिषदेत आम्ही चालू देणार नाही. राज्यसभा निवडणुकीत फक्त नाक कापलं गेलं होतं, आता कपडे सांभाळा. कळेल आपल्याला सोमवारी, कळेल.